माझा आता म्हणजे हल्लारच नाही आहे भाऊ. आज महाराष्ट्राचं पूर्ण भवितव्य ठरणार आहे. निवडणूक फार महत्त्वाची आहे. कसं वाटतं तुम्हाला? 100% शुअर आहे महायुतीची सरकार येणार आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री बनणार. त्याच्यामध्ये कोणीही कोणालाही शंका नाही आहे. अफवा कोणतीही कोणी उठवो, पण महायुतीची सरकार आणि भारतीय जनता पार्टीचं मुख्यमंत्री या महाराष्ट्रात येणारी 26 नोव्हेंबरला शपथ घेणार आहे, एवढा मी तुम्हाला सांगू शकते. आणि माझी अमरावतीमध्ये माझा पराभव झाल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून काम केलं, आज रवीजींच्या बंडेरा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून पाना या चिन्हावर ते उभे आहे आणि लोकांचा प्रेम, उत्साह, महिलांचा प्रेम, लाडकी बहिणा आणि त्यांची आई म्हणून जे गेल्या 15 वर्षापासून त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात आहे, तर रवीजींचंही निवडून येणं हा निश्चिंत आहे. बुंदिले साहेब दर्यापूर मतदारसंघाचे सज्जन व्यक्ती, अनुभवी व्यक्ती, शिकलेले सवरलेले व्यक्ती आणि सगळ्यांना घेऊन चालणारे व्यक्ती असे आमचे बुंदिले साहेब. आणि मेलघाट हे भाजपची सीट येणार आहे. जेवढी मेजॉरिटी मागे 2019 एकही सीट नव्हती BJP ची, यावेळीस तुम्हाला चित्र अमरावती जिल्ह्यामध्ये हा वेगळं दिसणार आहे. आणि राहिला अमरावती मतदारसंघ, माचीस है तो मेरी अमरावती के मतदार संघ के लोग दिया जरूर लगाएंगे इस बार. महायुतीचा उमेदवार आहे, युवा स्वयं पक्षातर्फे अधिकृत उभा आहे. महायुतीचा संपूर्ण भाजप आहे, NCP आहे, RP आहे, रिपब्लिक पार्टी आहे,
आणि मोठ्या प्रमाणात लवजी सेना आहे, या सगळ्या पक्षाचा मला पाठिंबा आहे. मला असं वाटतं की युवासेन पार्टीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी पानाचे नाव निवडून येईल असा मला विश्वास आहे. दर्यापूरमध्ये रमेशजी बुंदेले हे युवासेन पार्टीचे उमेदवार आहे, ते निवडून येईल आणि मोठ्या प्रमाणात महायुतीचा विजय या जिल्ह्यामध्ये होईल. भाऊ, दर्यापूर मतदारसंघामध्ये रमेश बुंदेले माघार घेतल्याची पत्रकं वाटण्यात आली आहे आणि त्या संदर्भात पोलिसांसुद्धा असं आहे की अभिजित अडसूड हे महायुतीचे डमी उमेदवार आहे. महायुतीचा खरा उमेदवार जो आहे तर रमेश बुंदेलेजी आहे, म्हणून डमी लोकांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं खोटा प्रचार अभिजित अडसूड आनंदराव अडसूड करत आहे. आज लढाई जे आहे दर्यापूर मतदारसंघामध्ये बँकेमध्ये घोटाळा करून फरार असलेले अभिजित अडसूड आनंदराव अडसूड घोटाळेबाज आहे आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी लवटे जो आहे त्याचा दारूचा व्यवसाय आहे. दारू आणि बँक घोटाळा याच्या विरोधात एक सज्जन माणूस उभा आहे, तो म्हणजे रमेश बुंदेले, आणि मला वाटते त्यांचा विजय निश्चित आहे.